काजी दादांकडे का गेला? मी जिल्हा सहकारी बँक ही मला त्यावेळी मी अनेक वेळेस सांगितलं की 300 कोटी रुपये अजितदादांनी त्यावेळेस मला देण्याचं मान्य केलं. तुम्हाला एक माहिती सांगतो की या बँकेमध्ये खऱ्या अर्थानं हा बँक म्हणजे शेतकऱ्यांचा जशी आत्मा आहे तशी ती आमच्या शिंगणे परिवाराची सुद्धा आत्मा आहे. माझे वडील त्याचे अध्यक्ष होते, माझी आई त्या बँकेची अध्यक्ष होती, मी सुद्धा त्या बँकेचा अनेक वर्ष अध्यक्ष होतो. काही कारणामुळे ती बँक अडचणीत आली आणि आता विदर्भातले वर्धा असेल, नागपूर असेल, बुलढाणा असेल, या सगळ्याच बँका अडचणीत असताना त्या बँकेला जर मदत झाली नाही तर ही भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेली बँक टिकणार नाही. केवळ आणि केवळ एकाच उद्देशाने, आणि मी काही लपून गेलो नाही अजितदादांच्या बरोबर, मी जाहीरपणे हेच बँकेचं कारण सांगून मी अजितदादांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो. त्यांनी सुद्धा बँकेला त्या ठिकाणी मदत केली, त्यांचे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार मानतो. परंतु भविष्यामध्ये मात्र जे जनमत असेल, लोकांचं मत असेल, त्यानुसारच माझा निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील.